लियो को पायलट ने अमेजोन कंपनी से 500 रुपए का थर्मस बुक किया। बाद में पसंद नहीं आने पर उसने ऑर्डर कैंसिल कर दिया। उसे 500 रुपए वापस मिलने के बजाय उसके ही बैंक खाते से 5 लाख रुपए गायब हो गए। साइबर अपराधी ने एनीडेस्क नामक ऐप डाउनलोड करने की सलाह देकर रेलवे लोको पायलट विज्ञान मेश्राम के बैंक खाते से 5 लाख रुपए ऑनलाइन ट्रांसफर करा ली। पुलिस सूत्रों से मिली जानकारी के अनुसार विज्ञान पालीलाल मेश्राम शिंडे नगर टेकाना का निवासी रेलवे में लोको पायलट के पद पर कार्यरत है। उन्होंने 18 जुलाई 2021 को अमेजोन कंपनी की वेबसाइट पर एक थर्मस का ऑर्डर बुक किया, रकम भी ट्रांसफर कर दी। बाद में ऑर्डर रद्द कर दिया पर उसे 500 रुपए वापस नहीं मिले। विज्ञान मेश्राम ने गूगल पर अमेजोन कस्टमर केयर का फोन नंबर खोजकर उस पर फोन किया। फोन रिसीव करने वाले वापस मिलने की गारंटी दी और एनीडेस्क नामक ऐप डाउनलोड करने की सलाह दी। विज्ञान पैरलाल मेश्राम राहणार शेंडे नगर यांनी आमच्याकडे पोलीस स्टेशनला काल तक्रार दिली आहे। विज्ञान मेश्राम हे रेल्वे मध्ये लोको पायलट म्हणून काम करतात। त्यांनी घरगुती वापराकरता अमेझॉन या ऍप्लिकेशन वरून एक मिल्टन कंपनीचा थर्मास मागवला होता। त्यांना थर्मास आल्यानंतर 4 दिवसानंतर त्यांच्या लक्षात आलं की थर्मास हा डिफेक्ट आहे। त्यानंतर त्यांनी कंपनीच्या गुगल सर्च करून मिल्टन कंपनीचा कस्टमर केअरचा नंबर शोधला। त्याच्यामध्ये त्यांना जो गुगलवरती नंबर मिळाला त्या नंबरवर त्यांनी कंपनीला फोन करून माहिती दिली की हा मिल्टन कंपनीचा थर्मास आहे, तो डुप्लिकेट डिफेक्ट आहे, तर त्याच्याबद्दल त्यांना थर्मास रिटर्न करून रिफंड पाहिजे होते। त्याच्यानंतर ज्या क्रमांकावर त्यांनी फोन करून माहिती विचारली होती त्यातून नंतर फोन आला की तुम्ही त्यांनी दुसरा मोबाईल नंबर सांगितला, त्या मोबाईल नंबरवरून तुम्हाला फोन येईल, त्याच्यावरती तुम्ही पूर्ण डिटेल द्या आणि त्याच्यानंतर तुमचे पैसे रिफंड होतील असं त्यांनी सांगितलं। त्याच्यानंतर फिर्यादींना एका मोबाईल नंबरवरून फोन आला, त्यांनी सांगितलं की ते मिल्टन कंपनीचे कस्टमर केअर मधून बोलत आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी रिफंड पाहिजे असतील तर आपल्या मोबाईलमध्ये एनीडेस्क नावाचं एक ऍप्लिकेशन आहे, ते ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितलं। त्याप्रमाणे फिर्यादीने ते ऍप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेतलं। त्याच्यानंतर समोर जो व्यक्ती आहे त्याने फोनवरून फिर्यादींना त्यांचा अकाउंट नंबर IFC कोड याची माहिती विचारून घेतली। त्याच्यानंतर 5 मिनिटांमध्ये लगेच फिर्यादीच्या अकाउंट मधून सुमारे 5.5 लाख रुपयाची रक्कम निघून गेली अननोन अकाउंट मध्ये। त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की आपले फसवणूक होत आहे। त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी त्या मोबाईल क्रमांकावर फोन लावला असता त्या नंबर त्यांचा रिसिव्ह करण्यात आला नाही। त्यांनी वारंवार त्या नंबरवरती फोन केला परंतु त्यांचा नंबर ब्लॉक करण्यात आला होता। तर त्यांच्या लक्षात आलं की त्यांची फसवणूक झालेली आहे। त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली आहे। त्यांच्या तक्रारीप्रमाणे फसवणूक आणि IT ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्ह्याचा तपास सुरू आहे। गुन्ह्याच्या तपासामध्ये एनीडेस्क ऍप्लिकेशन आणि तसंच जे मोबाईल क्रमांक आहे त्या क्रमांकावरून आरोपीचा शोध घेऊन पुढील कारवाई करत आहोत। ऐप डाउनलोड करने के बाद पासवर्ड बताते ही मेश्राम के बैंक खाते से अलग अलग समय में करीब 5 लाख रुपए ट्रांसफर हो गए। मेश्राम कपिलनगर थाने पहुंची, अज्ञात आरोपी के खिलाफ मामला दर्ज किया और इस संबंध में आगे की जांच जारी है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार, BCN न्यूज नागपुर।